मंडळी आज आम्ही चाललो अकोल्याले, कारण की आज अकोल्यात भव्य धम्म मेळावा आहे. तर तो मेळावा पाहायसाठी आम्ही आज अकोल्याला चाललो. तिथं प्रकाश आंबेडकर सुद्धा येणार आहेत. तर त्याला पाहायसाठी, कारण की मी त्याला पाहिलं नव्हतं, तर त्याला पाहायसाठी आज आम्ही अकोल्याला चाललो. तर चला मग अकोल्याले. मंडळी, सगळ्यात पहिले आम्ही गेलो आमच्या गावच्या बस स्टेशन जवळ. बस आहे काय ते पाहायले. 5-10 मिनिटं बसची वाट पाहिली, पण भाऊ बस काही आली नाही. आता म्हटलं बसचा पिच्छा सोडा आणि एखाद्या गाडीवाल्याले पकडा. मंडळी, देवाच्या कृपेने मले माया दोस्ताची गाडी भेटली. गाडी भेटली आणि आम्ही आता डायरेक्ट निघालो गावातून अकोटसाठी. मंडळी, आता आम्ही अकोटच्या रेल्वे स्टेशनवर पोचलो. आता रेल्वेत बसतो आणि निघतो अकोल्यासाठी. फायनली मंडळी, आता आपण अकोल्यात पोचलो आहोत. तर चला तुम्हाला ते सभा दाखवतो आणि अकोल्यात काय काय झालं ते सुद्धा दाखवतो. मंडळी, सभेत एवढी गर्दी होती की याचं त्याले आणि त्याचं याले ना सुचे. तुमची नजर जेवढ्या दूर जाईन तेवढ्या दूर लोकच लोक होते. कोणाले कोणाचं सुचे ना.